लक्ष्मी घरला यायला पाहिजे बघ. नक्की अनघाताई त्यांच्या साधेपणाने दादाचं मन नक्की जिंकून घेतील. आया पुढचा पाडवा म्हणजे लई मज्जा येईल बघ. मी आता ना पैठणी घेणार आहे आणि बरोबर एखादा चपला हार घेऊनच टाकीन म्हणते. चारे आधी तवा तर तापू दे मग तिच्यावर पोळी भाज तुझी. आय अनघाच्या लग्नाची खरेदी करणार ना तेव्हा घेणार म्हणतीये मी. तू तर ना माझ्या सगळ्या सपनाचा इसकोटच करत असते. नी आत्या तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. एकदा का निकाल लागला ना की मी स्वतः तुमच्यासाठी पैठणी घेईन एकदम स्पेशल. तू मला पैठणी घेणार? माझ्याकडे ना पिवळ्या कलरची आहे. आपण ना हिरव्या नको 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 आबोली. त्या मी तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे. मग तुम्हाला जो रंग हवा तो तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजे आपण शॉपिंगला जायचं. चारे गप गा. किती आहे सांगायचं तुला? पण सत्य तयार होईल ना. ते काय नाही म्या त्याला कानाला धरून तयार करणार. म्याच कशाला? आपण समजाने त्याला कानाला पकडून तयार करायचं. म्हणायचं चाल बोलल्यावर चाट आणि हिच्याशीच लगीन कर. ही तुझ्या ओळखीतली आहे. नाकी डोळी छान आहे स्वभावानं छान आहे. आता हिच्याच गळ्यात माळ घाल. चारे आता जे काय बोललीस ना ते तू सत्याला सांग. हा सांगते. बरा चान्स भेटला. आता नवा लगे धावून हॅलो अगं बोल ना. काय बोलायचंय असं म्हणून गप्प बसणारी माणसं खूप डेंजरस असतात. मग तू बोल. मी बोलणारच आहे. म्हटलं ना लेडीज फर्स्ट. तू म्हटलं म्हणून काय होत? काय लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट? आणि आम्हीच का आधी? हसू नकोस. तू बोल एवढं असेल तर. बर बर अनघा बरेचदा असं होत की एखाद्या माणसाबरोबर आपण भांडतो. खूप भांडतो सतत भांडतो. पण काही काळ गेल्यानंतर आपल्याला हे जाणवतं की खरं तर आपलं त्या माणसावर खूप प्रेम होत. खूप प्रेम आहे. ते कधीच कमी झालेलं नसत. आणि मग आपलं नशीब सुद्धा असं काहीतरी चक्र फिरवत की ती व्यक्ती पुन्हा आपल्या समोर येऊन उभी राहते. मला कळत नाहीये. मला मंजिरीचा पत्ता कळलाय. म्हणजे मला मला समजलं नाही. मंजिरीचा पत्ता लागलाय. काय? येस. त्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडणारी बाई मंजिरीच होती. कारण तिथे खाली तिच्या गाडीचा नंबर रजिस्टर्ड होता. त्या नंबरवर ना मी तिची सगळी माहिती काढली सगळी. पण आई मीन आर यू शुअर? ऑफकोर्स आय एम शुअर. मी सगळी माहिती काढली तिची.
मंजिरी गेली 7 वर्ष ठाण्यात राहते। ती शुभ्रा तिचे बाबा पूर्णमावशी पण राहतात त्यांच्याच घरी। इनफॅक्ट तिचे काका काकूही आता मुंबईला शिफ्ट झालेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनघा, मंजिरीच्या मनात अजूनही माझ्याबद्दल काहीतरी असावं, कारण गेल्या 7 वर्षात तिच्या आयुष्यात कुठलाही दुसरा पुरुष आलेला नाही, तिचं लग्न झालेलं नाही। खरंच तुझा विश्वास नाही बसत? हो ना। आधी काही क्षण माझाही नाही बसला, पण हेच खरं आहे ना। गेल्या 7 वर्षाचा माझा शोध आता संपलाय। आता मला मंजिरीला आणि शुभ्राला माझ्या आयुष्यात परत घेऊन यायचंय, या घरात परत घेऊन यायचंय। मला माहिती आहे थोडस ऐकताना कदाचित अशक्य वाटेल, फार फेस्ट वाटेल। एकदा डिवोर्स झालेली कपल्स पुन्हा अशी एकत्र येत नसतील कदाचित, पण मी मंजिरीला घेऊन येणार। जर ती गेली 7 वर्ष एकटीच राहिली असेल तर याचा अर्थ कुठेतरी तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे। मी तिला परत घेऊन येणार। आणि आय एम शुअर त्याच्या मनातही तेच असणार, म्हणूनच त्यानं आमची पुन्हा भेटण्याची तजवीज करून ठेवलेली। तुझं म्हणणं 100% खरं होईल। एक एक शब्द खरा होऊ दे तुझा। हॅलो, काय निघालीस कुठे? अगं तुला बोलायचं होतं ना काहीतरी। नाही, मला फक्त तुला बोलतं करायचं होतं, माझं काम झालं। मॅड अनघाताई, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? नाही ग, बसली आहे निवांत। आणि आपल्या माणसाने फोन केला तर डिस्टर्ब होत नाही बोल। नाही तसं नाही, आजकाल माणूस कामात असला आणि त्याला फोन आला ना तर तो डिस्टर्ब होत नाही, उलट त्याला कामात ब्रेकच मिळतो। पण एखाद्या निवांत क्षणी जेव्हा तो फक्त स्वतःच्या विचारात असतो तेव्हा खट जरी झाला ना तरी तो वैतागतो। आणि त्यात मी तर तुम्हाला फोन केलाय। बापरे मंजुषा, केवढं बोलतेस ग तू, बोल पटकन। खर तर तुझ्या या फोननी माझ्या विचारांच्या सिरीज ना जरा ब्रेक मिळेल एवढंच। ठीक आहे, बोलणं झालं की पुन्हा सुरू करेल, बोल। अनघाताई जाऊ दे, मग मी नंतरच करते फोन। बोल ना ग बाई। आता राहलं नाही म्हणून फोन केला, तुम्ही ना स्वतःशी नंतर बोला आपलं बोलून झाल्यावर। स्वतःशी बोलायलाच हवंय जरा हो, कारण गेले काही दिवस फक्त भांडण चाललं होतं स्वतःशी। हारणारी मीच आणि जिंकणारी मीच। अनघाताई आज दादाशी तुमचं बोलणं झाल्यावर तुम्ही पटकन निघून गेलात, आम्हाला कोणाला काही कळलंच नाही नेमकं काय झालं ते। तुम्ही प्लीज मला सांगा ना की तुम्ही काय बोललात। काय सांगू? खरं सांगायचं तर उत्सुकता आणि धाकधूक या दोन्हीच्या मध्ये होतं मी सगळे। आणि तुम्हाला तर माहितीये दादाला विचारायला जायची तर या घरात कोणामध्येच हिंमत नाही।
मग माझंही तसंच झालं असेल तर? म्हणजे तुम्हा दोघांमध्ये काही बोलणंच झालं नाही का? आम्ही आयुष्यभर मित्र म्हणून एकमेकांच्या डोक्यावर बसावं हे आमच्या नशिबातच लिहिलेलं आहे बहुतेक. त्यामुळं एकही प्रश्न न विचारता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मला. प्लीज मला सांगा ना नक्की काय झालंय. ओके, नक्की असं झालं की तुम्हाला सगळ्यांना जसं वाटतंय तसं माझ्यात आणि सत्यजित मध्ये काहीच होणार नाही. पण का? कारण तो अजूनही मंजिरीसाठी थांबलाय, अजूनही तिची वाट बघतोय. झालं कसं माहितीये का, मी गेले बोलायला माझ्या मनातलं, पण तो प्रामाणिकपणे अगदी सगळं मन मोकळं करून बसला माझ्यासमोर. म्हणजे तसा अलिखित नियमच आहे आमच्या मैत्रीतला, खोटं न बोलण्याचा. त्यामुळे त्यानंतर मी जर काही बोलले असते तर फारच बावळटपणा झाला असतो. तू ऍक्च्युली गेले काही दिवस मी करते तो बावळटपणाचा आहे. खरं तर अनघाताई मला खरंच असं वाटतंय ना की तुम्ही फार लवकर हार मानताय. अजून काहीच घडलेलं नाहीये आणि सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. मी एक काम करते, मी आजीशी आणि आत्यांशी बोलते आणि मग आम्ही मिळून बोलू ना दादाशी. ऐक ऐक ऐक, थांब जरा. हार वगैरे मानण्याचा प्रश्नच नाहीये ग, आणि तुम्ही अजिबात बोलू नका त्याच्याशी. खर तर त्याला हे काही कळलं नाही हे खूप बरं झालं. मी सत्यजितची मैत्री नाही गमवू शकत ग. ते एकच नातं आहे माझ्या आयुष्यातलं ज्याच्यासाठी जगावं. आता तुम्ही त्याच्याशी बोललात तर त्याच्या समोर येणं सुद्धा अवघड होईल मला. आणि मग त्यानंतर येणारा एकटेपणा आता नाही ग सहन होणार. मला ना काहीच कळेल असं झालंय, पण तरीही मला असं वाटतं की तुम्ही मागे फिरू नका. अगं मागे फिरण्याचा काय प्रश्न आहे? इथे काय कोणी इगोची स्पर्धा लावली आहे का? आणि तुला सांगू, तू आता जास्त विचार नको करूस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस. हे बघ, आपण आजींना आणि आत्यांनाही समजावूया. तुम्ही खूप प्रेमाने चांगल्या हेतूने मला एक खूप छान स्वप्न दाखवलं. थँक्यू. म्हणजे मी पण वाहवत गेले होते त्या स्वप्नामध्ये. छान वाटत होत ए, पण प्रत्येक क्षण प्रामाणिकपणे जगले हो मी. खोटेपणा नाही केला कुठे, जेन्युइनली सांगते. पण आता उगाच काहीतरी प्रेमभंग झाल्यासारखं वागू नका माझ्याशी. आय एम नॉर्मल, कम्प्लिटली नॉर्मल. पण सत्यजितशी बोलू नका आता काहीच. आता तो विषयच नको. आणि तुम्हाला तिघींना थँक यू. माझ्या मित्राची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून दिले बद्दल. बाय बाय. हा ना, कालच बाबाने विकत आणलाय. मॅजिक वगैरे काय नसतं, चिटिंग. अगं खरं आहे. काय मॅजिक आहे यात?
कागद तो है नुसता एकदम चल इड्या पाण्यात टाकला की ओला होतो मुळत नाही मग तुझा फेवरेट कलर कोणता आहे ब्लू हे घे पाण्यात टाक मग ब्लू होईल खरच नाही हुई गणवायचं नाही ओके जादूचा कागद नसतो काय पाडवायला मला नीट बोल गाडवा बनालीस ना म्हणून मी आज तुला एप्रिल फूल केलं माझी कट्टी आहे तुझ्याशी तू मला फसवलंस चिटिंग केलीस माझ्याशी जाऊ दे मला आता खेळायचा मूड नाहीये मी जाते ए अरे सॉरी तू सांगू नकोस ना ओके पण पुन्हा नाही एप्रिल फूल करायचं आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना नाही आपण ना भाऊ बहिणात मावशी प्लीज जरा घाई करा लवकर द्या डबा मला प्लीज वाय वाय देते देते हॅलो 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 काही महत्त्वाचं बोलत होतास का नाही महत्त्वाचं नाही बोल ना ओके हे बघा संध्याकाळी बुट्टे आणि पाटील कंपनी बरोबर आपली महत्त्वाची मीटिंग आहे व्यंग आज संध्याकाळी मला नाही जमणार तुलाच हँडल करावं लागेल खरे अरे आर्याला प्रॉमिस करून आलोय की आज संध्याकाळी तिला फिरायला घेऊन जाईन म्हणून आता जर मी कॅन्सल केलं तर ती खट्टू होईल यार मला नाही जमणार पण व्यंग आपल्या दोघांची काही गरज आहे तू करशील ना एकटा हँडल सत्यजित पण आज तू मीटिंग मध्ये असणं सुद्धा खूप गरजेचं आहे व्यंग मी नाही येऊ शकत आय एम सॉरी कारण सध्या आर्यापेक्षा जास्त माझ्यासाठी दुसरं काहीही महत्वाचं नाहीये प्लीज मंजिरी ये घे तुझा डबा आणि येळेवर खायचा तुम्ही दोघी मायले की ना सारख्याच आहात बघ अग खाण्याच्या नावानं बोंब तुमची अग म्हणतेत ना आधी पोटोबा मग इटोबा ते युटोबा कुठं पळून जात नाही बघ हाय आपला असा सुबा मंजिरी कोणाचा फोन होता काय झालंय का हा नाही ब्लँक कॉल होता हा ग ब्लँक कॉलच ना मग कशाला विचार करायचा हे फोन जसं भाराभर वाढलेत ना तसं ब्लँक कॉल मी वाढलेत बघ दे सोडून दे तसं नाही ज्या व्यक्तीने फोन केला होता ती व्यक्ती तर काही बोलली नाही पण त्याच्या पाठीमागून जी व्यक्ती बोलली तो आवाज ओळखीचा होता मला हा ग मग ओळखीच्याच माणसाचं फोन असल हा ग म्हणजे ते होत ना म्हणजे आपल्या नकळत आपला फोन लागतो आपल्याला काय माहित नसतो आपले इथले समजे आवाज तिकडे जात असतात पण आपण काहीच बोलत नाही
आणि समोरचा माणूस आपला हॅलो 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 करत राहतो. याने तर नसेल ना केला. सत्यजित रावांनी? पण त्यांच्याकडे तुझा नंबर असेल. नाही म्हणजे सध्याचा नंबर नाहीये. 7 वर्षापूर्वीचा. म्हणून तर खात्री नाही ना मला की यांनीच फोन केला असेल. आणि मग जर यांनीच फोन केला तर ते बोलले का नाही? आणि जर यांच्याकडे माझा नंबर आहे तर यांना माहिती असेल ना मी आणि शुभ्रा कुठे राहत होते. जर यांना माहिती आहे की आम्ही कुठे राहतो तर आतापर्यंत यांनी भेटायला यायला हवं. म्हणजे मला नाही पण निदान शुभ्राला. हे बाबा म्हणतात तसं यांनी काही प्लॅनिंग तर नसेल ना केलेलं. नाही असं नाही करणार. हे बघ तू त्यांना मदत फोन करून बघ म्हणजे कळेल ना कुणाचा नंबर आहे ते.